मकर संक्रांति इंग्रजी कालदर्शिकेच्या नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांति। भारतातील अनेक भागात अनेक रूपात साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला वैज्ञानिक व आध्यात्मिक महत्व जोडलेले आहे। या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते। या दिवसापासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते। या सणाचा भारतीय सौर कालगणनेशी थेट संबंध आहे, त्यामुळे शेतीवर प्रभाव पाडणाऱ्या या सणाचे शेतकरी बांधवांमध्ये विशेष महत्त्व असते। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जानेवारी रोजी भोगी आणि पुढल्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारी रोजी किंक्रांत साजरी केली जाते। हे तीनही दिवस साजरे करण्यामागे खास विशेष महत्त्व आहे, ते नेमके काय चला तर आपण जाणून घेऊया। भोगी मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अमावस्या ह्या दिवशी भोगी हा सण आहे। भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे, याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे। ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे। शेतात नवीन आलेल्या पिकाचा आनंद साजरा करत या दिवशी घरोघरी खास बेत केला जातो। प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात। मकर संक्रांती पौष शुक्ल पक्ष प्रतिपदा ह्या दिवशी मकर संक्रांती आहे। मकर संक्रांत या दिवशी बोडक्याची म्हणजेच सुगडची पूजा करून आपल्या संसारासाठी सुखसंपत्ती धनधान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात। 5 बुडक्यांना दोरा बांधून त्यांना हळदी कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप, तीळ, गुळ, गाजर, गव्हाच्या ओव्या, मटार, हरभरे, दाणे, बोर घालावे। वरती एक पंटी ठेवावी। हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे। वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे। समोर निरांजन अगरबत्ती लावावी। संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे। या दिवशी तीळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे। मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकाशी गोड बोलायचे व आपल्या स्नेहसंबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते। म्हणूनच ह्या दिवशी तिळगुळ घ्या, गोडगुळ बोला म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात। मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्त्व आहे। या दिवशी जी माणसे दान देतात त्या व्यक्तींवर सूर्यदेवाची कृपा बनून राहते असे मानले जाते। त्यामुळे यंदा दान करून आपल्या परिवारासोबत पतंग उडवून तिळगुळाचे पदार्थ खाऊन हा सण आनंदाने साजरा करा। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांती सणाच्या ज्ञानोबा माऊली यूट्यूब चॅनलकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। किंक्रांत पौष शुक्ल पक्ष द्वितीया ह्या दिवशी हा दिवस किंक्रांत म्हणजेच करिदिन असतो। मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला देवीने ठार मारले होते। या दिवशी चांगले काम करीत नाहीत। पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून नेमलेला असतो। या दिवशी बारसे, लग्न, प्रवास करणे, एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर पडणे, स्थळे पाहण्याचा कार्यक्रम इत्यादी शुभ कार्ये केली जात नाही। या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात। अशा प्रकारे आपण भोगी, मकर संक्रांती, किंक्रांती याबद्दल आपण सविस्तर माहिती ऐकलेली आहे। अशाच प्रकारच्या नवीन माहिती ऐकण्यासाठी आपण ज्ञानोबा माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तिळगुळ घ्या, गोडगोड बोला।